18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आवाजी मतदानानं निवड. खासदारांनी विधायक चर्चा आणि नियम परंपरांचं पालन करण्याचं लोकसभा अध्यक्षांचं आवाहन. लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेल्या ओम बिर्ला यांच्या अनुभवाचा लाभ सभागृहाला होईल आणि त्यांची कार्यशैली नव्या खासदारांसाठी प्रेरणादायी. पंतप्रधान. लोकसभेच्या कामकाजामध्ये विरोधकांकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही देत विरोधकांच्या आवाजालाही प्रतिनिधित्व मिळण्याची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली अपेक्षा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून. 28 जूनला अर्थमंत्री अजित पवार मांडणार अर्थसंकल्प. राज्य सरकारनं जनतेचा विश्वास गमावलाय असा आरोप करत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पेपरफुटीवरती आक्रमक भूमिका घेणार विरोधी पक्षनेते. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 4 जागांसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 60% एवढं मतदान. इलेक्ट्रिक वाहन कंपनी अथर एनर्जी औरिक सिटी इथं प्रकल्प सुरू करणार. 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची अपेक्षा. देवेंद्र फडणवीस. सामाजिक न्यायाचे जनक लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन. आणि जॉर्डन इथं सुरू असलेल्या कनिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतानं पटकावली 5 पदकं.